स्कूल बस में गियर की जगह बम्बू लगाकर चला रहा था चालक। सांता क्रूज के पोद्दार स्कूल की एक बस का चालक गियर की जगह बम्बू लगाकर बस चला रहा था कि उसका संतुलन बिगड़ गया और उसने एक कार को टक्कर मार दी। खार पुलिस ने चालक को गिरफ्तार कर लिया है और उसे जमानत पर छोड़ दिया है। खबर के मुताबिक सांता क्रूज के पोद्दार स्कूल का बस का संचालक 3 दिन से बस की गियर की जगह बम्बू लगाकर बस को चला रहा था। कल बस ने एक BMW कार को टक्कर मार दी। कार के मालिक ने इसकी सूचना पुलिस को दी। पुलिस तत्काल घटनास्थल पर पहुंची। खार पुलिस ने तुरंत बस चालक राजकुमार को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने धारा 269 और 336 के तहत गिरफ्तार कर लिया है। एक शाळेची बस आहे। त्या शाळेची बस ड्रायव्हर त्याप्रमाणे चालवत होता गाडी, तुम्ही म्हणता तसं। गिअरच्या ठिकाणी गिअर रॉड नसताना एक लाकडी बांबू टाकून ती गाडी चालवत होता। त्याच्यामुळे त्याने काय केलं, दिनांक 5 रोजी दुपारी एका BMW गाडीला उभी गाडी होती तिला ठोकली गाडी। आमची 5 बाईक पोलीस पेट्रोलची गाडी, त्याने लगेच तिथे ताबा घेतला त्याचा आणि पाहिलं तर तसं प्रकार होता। आम्ही लगेच पोलिसला आणून त्याच्याविरुद्ध निग्लिजन्स आणि चुकीची गाडी चालवायचा ॲक्सिडेंट केल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे अंडर सेक्शन 279(336). आणि लागलीच त्या ड्रायव्हरला अरेस्ट तो केले आणि त्याच्या योग्य ते कायदेशीर कारवाई चालू आहे। आता सर, मात्र विद्यार्थ्यांच्या शाळेची बस आहे, कुठेतरी असं वाटतं का की अशा पद्धतीने गाड्या चालवणं हे युवाशी खेळल्यासारख्या मुलांच्या? त्यासाठी आम्ही लागलीच त्याच्यात इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः आम्ही FIR घेतलेले आहे आणि गुन्हा नोंद केले आहेत। त्याचं सिरियस ऑफेन्स आम्ही घेतलेलं आहे 279(336). आता आम्ही सर्व ज्या स्कूल बसेस आहेत तिथे सगळ्यांना पत्रव्यवहार केलेलं आहे आणि योग्य ते कारवाई करत आहोत।